आज आपण वाक्य पृथककरण हा टॉपिक मराठी ग्रामर मधला समजून घेऊया वाक्य पृथककरण म्हणजे नेमकं काय तर पृथक या शब्दाचा अर्थच काय होतो वेगळेपणा ओके वेगळा असा होतो पृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगवेगळे करून त्यांचा एकमेकाशी जो संबंध असतो ते संबंध दाखवणे म्हणजे पृथक करणे ओके एखाद्या शब्दाचे व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे याला पदपरिस्फोट असंही म्हणतात ओके आता वाक्याचे निकाल दोन प्र... दोन भागामध्ये प्रकार पडतात दोन विभाग पडतात ओके वाक्याचे किती दोन भाग पडतात पहिला भाग म्हणजे बघा उद्देश आणि दुसरा आहे विधेय ओके वाक्याचे दोन भाग उद्देश विभाग आणि विधेय विभाग उद्देश म्हणजेच काय होतं करता ओके उद्देशाचा अर्थ काय होतो करता आणि विधेयचा अर्थ काय होता क्रियापद ओके उद्देश आणि विधेय असल्याशिवाय वाक्याला पूर्णत्व प्राप्तच होत नाही म्हणून त्यांना वाक्याचे पहिले म्हणजे प्रथम घटक असे म्हटलं जातं उद्देश आणि विधेयला आता सर्वात पहिल्यांदा आपण उद्देश म्हणजे नेमकं कर काय करता कसा ओळखायचा वाक्यातला ते समजून घेऊया वाक्य आपण ज्याच्याविषयी माहिती सांगतो ना एखादं वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगतं तो वाक्याचा वाक्या करता असतो क्रियापदातील धातूला जर आपण नारा नारे नारी असा प्रत्यय लावून जर कोण याने काय नाही किंवा असा प्रश्न विचारला ना तर आपल्याला उत्तर जे मिळतं ते करता असतं ओके एखादं क्रियापद असेल क्रियापद ओके त्या क्रियापदाला आपण नारा नारी नारे नारा नारी नारी असा जर क्रिया हे लावून प्रत्यय लावून जर आपण प्रश्न विचारला काय नाही किंवा काय जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटतं करता भेटतं ओके आता एक्झाम्पलमध्ये सांगते रामूचा शर्ट फाटला आता रामूचा शर्ट फाटला याला तर आपण विचारलं फाटणारे काय आता नारे फाटणारे पहिले फाट म्हणजे फाट, फाट, फाटला हे काय क्रियापद आहे ओके मग फाटणारे काय फाटणारे काय म्हटलं तर काय भेटतं आपल्याला शर्ट भेटतं ओके म्हणजे शर्ट काय झाला त्या था, बाकीतला करता झाला ओके अजून एक छोटीशी टिप सांगते षष्टीचा सा प्रत्येक चा ची चे चा किंवा झा जी झे झाने जोडलेला शब्द शक्यतो वाक्याचा कर्त किंवा कर्म नसतोच ज्या जो शब्द ना षष्टी जोडला षष्टी प्रत्यय म्हणजे कोणता चाचीचे झा जी जे हे जे प्रत्ययाने जोडलेला असेल एखादा शब्द तर तो, तो शब्द कधी वाक्यातला करता किंवा कर्म नसतो ओके पण त्याच्या पुढील शब्द करता किंवा कर्म असू शकतो ओके उद्देश समजून घेण्यासाठी अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण आता बघा गोपाळरावांचा कुत्रा मेला ओके गोपाळरावांचा कुत्रा मेला म्हणजे मरणारा कोण आहे मरणारे कोण कुत्रा कुत्रा काय झाला मग या वाक्यातला करता झाला ओके करता म्हणजेच काय झालं उद्देश झाला उद्देशालाच काय म्हणतो आपण करता म्हणतो ओके उद्देश करता आणि जेव्हा आपल्याला करता ओळखायचं तेव्हा आपण फक्त न नारे किंवा नारी असं जर प्रत्येक लावून एखादा क्वेश्चन काय म्हणून विचारला तर आपल्याला करता मिळून जातो ओके आता बघू आपण उद्देश विस्तार काय असतं तर कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर ते उद्देश विस्तारामध्ये लिहावेत अशा शब्दांना शक्यतो झाजी जे प्रत्यय असतो की विस्तारामध्ये ज्याला प्रत्यय लागलेला असतो सृष्टीचा तोच उद्देश विस्तार असतो आता शेजारचा धोंडू धपकन पडला शेजारचा धोंडू धपकन पडला शेजारचा जे प्रत्यय लागला याला चा षष्टी प्रत्यय तर मग हेच काय झालं उद्देश विस्तार झाला शेजारचा ओके आता विधेय विभाग पाहू आपण विधेय विभागामध्ये काय काय असतं कर्म व कर्मविस्तार विधानपूरक विधेय विस्तार आणि विधेय म्हणजेच काय क्रियापद असतं तर नेमकं कर्म व कर्मविस्तार काय आहे ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असतं म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असतं ओके ज्याच्यावर क्रिया घडली तो कोण असतो कर्म असतो कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्मविस्तार ओके कर्माच्या पूर्वी जे माहिती सांगणार शब्द असतो कर्म कर्मविस्तार कर्म म्हणतात या शब्दाला शक्यतो चाचीचे प्रत्यय लागलेला असतो आपण आताच बघितलं कर्माला कोणता प्रत्यय लागला असतो चाचीचे प्रत्यय लागलेला असतो आता एक्झाम्पल मध्ये मीराने झाडाचा पेरू तोडला मीराने झाडाचा पेरू तोडला ओके तर त्याच्यामधला आता हे कोण झाला आता या एक्झाम्पलमध्ये पहा रामूने झाडाचा पेरू तोडला ओके पेरू काय झाला कर्म झाला आणि कर्मविस्तार म्हणजे काय झाला झाडाचा कारण याला शशीप्रती लागलेला आहे चाचीची ओके झाडाचा म्हणलं तर कर्मविस्तार पेरू म्हटलं तर कर्म येणार आहे कर्ता म्हटलं तर रामू येणार आहे ओके आणि क्रियापद म्हटलं तर तोडला येतं क्रियापद आता ये या एक्झाम्पलमध्ये बघा गवळ्याने काळ्या मशीची धार काढली ओके गवळ्याने काळ्या मशी धार काढली या वाक्यामध्ये झाडाचा व काळ्या मशीची हे दोन शब्द त्या त्या वाक्यातील कर्माविषयी माहिती सांगत आहेत म्हणून ते काय झाले कर्मविस्तार झाले ओके हे काळ्या म्हशीची काय झाले कर्मविस्तार झाले कर्म काय झाला दात झाला ओके विधानपूरक म्हणजे काय असतं कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर आला तर त्याला काय म्हणतात विधानपूरक म्हणतात ओके कर्त्याविषयीच माहिती सांगत आहे पण तो शब्द कर्त्यानंतर आलेला त्याला विधानपूरक म्हणतात आता राम राजा झाला ओके राम काय झाला कर्ता आणि कर्त्याच्या नंतर हा शब्द काय आला राजा म्हणजे राजा काय हा शब्द आहे विधानपूरक आहे ओके कमला डॉक्टर आहे त्याच्यामध्ये कमला डॉक्टर याच्यामध्ये कमलाकर्ता झाली ओके कमलाकर्ता आणि डॉक्टर शब्द जो आहे तो विधानपूरक आहे शरदाच्या चंदनात गुलमोहर मोहक दिसतो आता गुलमोहर मोहक दिसतो काय मोहक दिसते मोहक मोहक हे जे शब्द आहे ना हा काय झाला विधानपूर्वक शब्द झाला आता विधी विस्तार काय असतं तर क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दांचा यात समावेश होतो क्रियापदाला केव्हा कोटे कसे असे प्रश्न विचारला विधेयी विस्तार म्हणजे विधेय विस्तार आपल्याला मिळत असतो ओके ही सर्व क्रियाविशेषणे असतात आता एक्झाम्पलमध्ये काल सकाळी शेजारच्या बागेतील हौदामध्ये काळूराम धपकन पडला ओके आता आपण जर त्याला विचारलं केव्हा पडला तर काल सकाळी पडला ओके कसा पडला धपकन पडला अशा जनता आपल्याला विधेय विस्ताराचं उत्तर मिळतं ओके कुठे पडला शेजारच्या बागेतील हौदामध्ये पडला आता हे झालं याचे विधेय विस्ताराचे ओके काल सकाळी धपकन शेजारच्या बागेतील हौदात ही झाला विधेय विस्तार आता विधेय क्रियापद किंवा क्रियापदालाच आपण काय म्हणतो विधेय म्हणतो तर पंढरपूरच्या गवळीत तबेलात रोज सकाळी काळ्या म्हशीची धार काढतो आता हे काढतो तर क्रियापद आहे ओके हे काय झालं क्रियापद झालं ती सुंदर दिसते यामध्ये दिसते हे काय झालं क्रियापद झालं ओके हा चाट अतिशय महत्त्वाचा त्याच्यामध्ये बघा उद्देश विस्तार वाक्याचं प्रतिकरण कसं केलेलं आहे एक तर उद्देश विभाग झाला आणि एक झाला विधेय विभाग झाला ओके आता उद्देश कर्म व कर्मविस्तार विधानपूरक विधेय विस्तार आणि क्रियापद असे भाग पडलेले आहेत त्याचे ओके आता उद्देश विस्तार म्हणजे काय असतं जो कर्त्याविषयी माहिती सांगणारा कर्त्यापूर्वीचा शब्द असतो ओके कर्त्याविषयीच माहिती सांगतोय तो आणि कर्त्यापूर्वी येतो मात्र त्याला काय म्हणतात उद्देश विस्तार म्हणतात आणि उद्देश म्हटलं की करता आहे उद्देश म्हटलं की करता असणारे ओके उद्देश म्हटलं कर्ता कर्म व कर्मविस्तार नेमकं काय असतं ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म तर कर्माविषयी माहिती सांगणारा कर्मापूर्वीचा शब्द कर्मविस्तार असतो ओके आणि विधानपूर्वक काय असतं कर्त्याविषयी माहिती सांगणारा कर्त्यानंतरचा सा शब्द म्हणजे कर्त्यानंतर आला तर तो विधानपूर्वक असतात कर्त्याच्या अगोदर आला तर तो काय असणार आहे उद्देश विस्तार असणार आहे आता विधेय विस्तार म्हणजे क्रिया केव्हा कोठे कशी घडते हे दर्शनाचे शब्द म्हणजे विधेय विस्तार असतात ओके आणि तर सगळ्यांना कळलं असेल आता एक एक्झाम्पल घेतलं पंढरपूरचा गवळी काळ्या मशीची धार रोज सकाळी तब्याला चळा चळा काढतो ओके आता त्याच्यामधला पहिला उद्देश विस्तार म्हणजे उद्देश काय झाला याच्यामधला तो ओळखायचा आणि तो कोण आहे तो गवळी गवळी काय झाला उद्देश झाला याच्यातला ओके आता उद्देश आणि उद्देश विस्तार म्हणजे आपल्याला उद्देश कसा मिळाला तर आपण नाही का कोण काढतोय धार असं विचारलं तर कोण म्हणा उत्तर काय भेटतं आपल्याला गवळी म्हणजे तो काय झाला उद्देश झाला कोणने प्रश्न विचारला म्हणजे आपल्याला उद्देश मिळतं आणि कर्त्याविषयी माहिती कोण सांगते कुठला आहे तो गवळी तर पंढरपूरचा हे माहिती सांगते पंढरपूरचा म्हणजे हा काय झाला उद्देश विस्तार झाला ओके कर्त्याविषयी माहिती जाणारा शब्द उद्देश विस्तार असतो म्हणजे पंढरपूरचा हा शब्द काय झाला उद्देश विस्तार झाला ओके या वाक्यातला कर्म आणि कर्मविस्तार काय काळ्या माशीची धारा हा शब्द जो आहे तो कर्म आणि कर्मविस्तार आहे विधेय विस्तार म्हणलं तर रोज सकाळी तबेला चळा चळा ओके हा झाला विधेय विस्तार क्रियापदाबद्दल डिटेल माहिती सांगितली विधेय विस्तार ओके आणि काढतो काय झाला क्रियापद झालं वाक्य प्रतिकर या टॉपिक वरती आयोगाचे क्वेश्चन पाहू आपण त्या म्हणजे हा टॉपिक आपल्याला डिटेलमध्ये समजायला लागेल याचं महत्व पण आणि टॉपिक पण ओके तर पहिला क्वेश्चन बघा पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातला उद्देश कोणता आहे तर उद्देश विचारायचं म्हणजे आपल्याला काय कोणी आपल्याला प्रश्न को, विचारायला लागेल काय कोण म्हणून ओके तर कोण कोण शोभा देतं दात शोभा देतात मग याच्यामधला उद्देश कोणता असणार आहे दात ओके पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा दात काय झाला उद्देश झाला सेकंड क्वेश्चन बघा मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो या वाक्यातला विस्तार कोणता आहे ओके मागच्या वर्षी याच वेळी वेळेला आपण भेटलो होतो विधेय विस्तार कोणता असणार कर्माबद्दल माहिती कोण दिली मागच्या वर्षी याच वेळेला ओके तर हा झाला विधेय विस्तार झाला शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो त्याच्यातला उद्देश ओळखायचा उद्देश म्हणजेच काय करता ओळखायचं आहे तर कोण मोहक दिसतोय गुलमोहर मोहक दिसतोय म्हणजे गुलमोहर काय झाला उद्देश झाला ओके फोर नंबरचा क्वेश्चन खालील विधानातील विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखायचा आहे अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिलं नाही ओके आता अलीकडे विधेय विस्तार क्रियापदाबद्दल डिटेल माहिती कोण सांगते अलीकडे तर अलीकडे हा शब्द काय झाला विधेय विस्तार झाला ओके पाचवा प्रश्न गावातील लोक परोपकारी होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान कोणते आहे ते सांगायचे गाव आता परोपकारी या शब्दाला त्याने अंडरलाइन केले तर ते काय झालेलं आहे विधानपूरक झालेलं आहे ओके विधानपूरक हा शब्द आहे परोपकारी काय विधानपूरक आहे रानड्यांचा गोविंदा शास्त्रीय गाणी अतिशय चांगले म्हणतो यातील कर्मविस्तार वाचक शब्द कोणता ओळखायचा आहे तर कर्माबद्दल सविस्तर कोणी माहिती दिलेली आहे शास्त्रीय ओके शास्त्रीय हा जो शब्द आहे तो कर्मविस्तार आहे कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले या वाक्यातील विधेयी कोणता आहे ओके विधेय म्हणजे कोणतं क्रियापद कोणता आहे तर केले ही सोपा आहे ओके क्रियापद विधेय म्हणजेच क्रियापद आणि उद्देश म्हणजेच काय करता येतं आठवा क्वेश्चन श्रद्धाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर मोग दिसतो याच्यातला विधेयी विस्तार सांगायचा आपल्याला आपल्याला उद् उद्देश तर कळला गुलमोहर होता आता विधेयी विस्तार काय याच्यातला तर श्रद्धाच्या चांदण्यात ओके श्रद्धाच्या चांदण्यात हे झाला उद विधेयी विस्तार ओके आता खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे उद्देश विस्तारक हे विधेय विस्तारक हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक असतात तर नाही उद्देश व विधेय हे वाक्याचे पहिले आहेत ओके उद्देश म्हणजे कर्ता आणि क्रियापद हे दोन आहेत ते प्रथम घटक आहेत ओके हे सेंटेन्स बरोबर सेकेंडवाला दहावा क्वेश्चन श्रद्धाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर मोहक दिसतो याच्यातला म्हणजे श्रद्धाच्या चांदण्यामधला शब्द कोणता आहे विचारला त्यांनी तर ते काय आहे कर्त्याबद्दल माहिती दिली म्हणजे काय विधेय विस्तार आहे ओके कर्त्याबद्दल माहिती देणारा शब्द काय असतो विधेय विस्तारक असतो भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली या वाक्यातील उद्देश विस्तार सांगायचा आहे आपल्याला तर उद्देश विस्तार म्हणलं तर कोणता असणार आहे भारतीय संघातील ओके भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली म्हणजे खेळाडूंबद्दल चांगली माहिती कोण दिली भारतीय संघातील म्हणून तो शब्द झाला उद्देश विस्तार काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे तर डोळे डोळे काय झाला कर्ता झाला ओके डोळे आज करायचे काम उद्यावर ढकलू नका उद्देश विस्तार ओळखायचे आपल्याला तर आज करायचे काम उद्देश विस्ताराच्या मध्ये आज करायचे हे तर उद्देश विस्तार ओके चौदावा क्वेश्चन मी एक छानशी कविता लिहिली आहे या वाक्यातील अधोरेखित केला शब्द कोण वाक्याचं काय म्हणजे मी हा शब्द कोणता आहे विचारत आहे तर मी काय असणार आहे उद्देश असणार आहे पंधरावा क्वेश्चन गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात त्यातला उद्देश वाचक शब्द कोणता आहे तर माळा माळा काय झाला उद्देशवाचक शब्द झाला ओके माळा आता वसंत ऋतू मध्ये झाडांना नवी पालवी फुटते या वाक्यातील विधेय विस्तार सांगायचा तर वसंत ऋतूत हा शब्द काय झाला विधेय विस्तार झाला ओके सुरेशने सुरेल गाणे म्हटले कर्मविस्तार कर्मविस्तार तर सुरेल येतं ओके कर्माबद्दलचा विस्तार म्हटलं तर सुरेल येत सायकल वरून येणारा मुलगा आज आला नाही उद्देश याच्यामधला तर कोण आला नाही यामधला मुलगा आला नाही ओके मुलगा उद्देश म्हणलं की कोणने प्रश्न विचारला आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो याच्यातला विधेयंग अथवा विधेय विस्तार ओळखायचा आहे तर रोज पूर्वेला रोज पूर्वेला म्हटलं तर विधेय विस्तार झालं ओके रोज पूर्वेला उदय विस्तार आता ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन बघा खालील वाक्यातील विधानपूरक घट घटक सांगायचा आहे शरदाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर मोहक दिसतोय विधानपूरक कोणता आहे याच्यामध्ये मोहक जो शब्द आहे तो विधानपूरक आहे मोहक ओके या टॉपिक मध्ये म्हणजे हा चार्ट ओके आता उद्देश विस्तार ओळखायचा असेल तर काय करावं लागते कर्त्याविषयी जो माहिती सांगणारा शब्द असतो जो कर्त्याच्या अगोदर येतो ना त्याला म्हणता उद्देश विस्तार ओके आणि उद्देश म्हणलं तर ज्याला आपण कोणने प्रश्न विचारला त्याला आपल्याला उद्देश मिळतो ओके म्हणजे उद्देश म्हणजे काय करता येतं कर्म व कर्मविस्तार म्हणलं तर ज्याच्यावर क्रिया करते ते कर्म तर कर्माविषयी माहिती सांगणारा कर्मापुरचा शब्द असतो कर्मविस्तार आणि विधानपूरक म्हणजे काय असतं कर्त्याविषयीच माहिती सांगणारा शब्द असतो जो की कर्त्यानंतर येतो त्याला विधानपूरक म्हणतात विधेय विस्तार म्हणलं तर क्रियेच्या अगोदर घडलेला शब्द ओके क्रिया केव्हा कुठे कशी घडते हे सांगतं ते विधाय विस्तार असतं ओके ज्याच्यामध्ये काळाचं संबोधन होतं आपल्याला त्याला विदय विस्तार म्हणू शकतो आपण क्रियापत्र सर्वांना माहितीच असतं ओके